महावितरणच्या ट्रान्सफॉर्मरमध्ये स्फोट होऊन दोघेजण भाजले गेल्याची घटना 2 महिन्यांपूर्वी पुण्यात घडली होती. या दुर्घटनेतील जखमींचा मृत्यू झाल्यानंतर पोलिसांनी महावितरण कंपनीविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केलाय. पाहूया एक रिपोर्ट. पंकज खुणे आणि प्रियंका झगडे आज या जगात नाहीत. पंकज वर्ध्याचा तर प्रियंका साताऱ्याची. दोघेही अतिशय सामान्य कुटुंबातले. पुण्यात खराडीतल्या ट्रायमॅक्स कंपनीत नेटवर्क इंजिनियर होते. 11 मे रोजी दुपारी 4:30 दरम्यान त्यांच्या बाबतीत एक भयंकर अपघात घडला. प्रियंका आणि पंकज दोघंही कच्ची दाबेली खाण्यासाठी म्हणून आले होते. मात्र त्याचवेळी इथल्या ट्रान्सफॉर्मरचा स्फोट झाला आणि या ट्रान्सफॉर्मरमधलं तापलेलं ऑइल त्यांच्या अंगावर उडालं आणि त्यामध्ये ते दोघंही गंभीररीत्या भाजले गेले. पुढे दुर्दैवानं दोघांचाही मृत्यू झाला. अपघातात जखमी झाल्यानंतर पंकज आणि प्रियंकाला पुण्यात खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. उपचार सुरू असतानाच दोघांचाही मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूला जबाबदार असलेल्यांवर कारवाई करण्यासह त्यांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी विद्युत ऊर्जा कर्मचारी सेनेनं केली आहे. डीपीचा अचानक स्फोट झाला, त्याच्यामध्ये ते दोघे जण दाबिली खात होते. तर त्या ठिकाणी अचानक स्फोट झाल्यामुळे त्यांच्या अंगावर तेल वगैरे उडवलं, ते जळलं अक्षरशः. पूर्णपणे निष्काळजीपणा आहे आणि बेजबाबदारपणा आहे की टाळायचंच, आमचं काही घेणे देणंच नाही या गोष्टीशी, असं सगळा तो प्रकार ह्या अधिकाऱ्यांनी केलेला आहे. तर त्या अधिकाऱ्यांवर ॲक्शन झाली. पण या संपूर्ण प्रकरणामध्ये महावितरण कंपनीनं घेतलेली भूमिका केवळ धक्कादायकच नाही तर संतापजनक होती. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला, त्या अपघाताचा आणि महावितरणचा ट्रान्सफॉर्मरचा काही एक संबंध नसल्याचा दावा कंपनीतर्फे करण्यात आला. असं असलं तरी पुणे पोलिसांनी या घटनेचा तपास करून महावितरण विरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केलाय. ट्रान्सफॉर्मरमधील LTV केबलमध्ये दोष निर्माण होऊन स्फोट झाल्याचा अहवाल विद्युत निरीक्षकांनी दिलाय. इलेक्ट्रिक संबंधात जी काही घटना घडतात तर त्याचा तो चौकशी प्रमुख असतो आणि त्याचा अहवाल तो अंतिम असतो. तर त्याचा अभिप्राय आपल्याला मिळाल्यानंतर आपण तात्काळ 5 जुलै रोजी 304A प्रमाणे आपण गुन्हा दाखल केलेला आहे. हा अपघात ट्रान्सफॉर्मरमधील बिघाडानं झाल्याच नसल्याचं महावितरणचं म्हणणं आहे. मात्र या संदर्भात ते कॅमेरासमोर बोलायला तयार नाही. या प्रकरणात पोलीस आणि महावितरणनं केलेल्या परस्पर विरोधी दाव्यांमुळे संभ्रम निर्माण झालाय. अशा वेळी वस्तुस्थितीचा विचार करून कारवाई होणं आवश्यक आहे. त्यातूनच निष्पाप अशा पंकज आणि प्रियंकाला मृत्यूनंतर का होईना न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे. अरुण मेहत्रे, झी मीडिया, पुणे.